तो भाजपने महिला आरक्षण आम्हाला पाठिंबा का दिला नव्हता असा सवाल यावेळी सिब्बलांनी केलाय। 2008 पासूनच काँग्रेसची महिलांना आरक्षण देण्याची भूमिका होती असंही सिब्बलांनी म्हटलंय आणि त्यानंतर या विधेयकावरती त्यांनी टीका केली आहे। काँग्रेसच्या या आरक्षणाच्या भूमिकेला त्यावेळी भाजपने का विरोध केला होता आणि पाठिंबा का दिला नव्हता असा सवाल त्यांनी केलाय। तर आपण बघतोय एकीकडे जुन्या संसद भवनाला निरोप देण्यात आला, एक फोटो सेशनचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला, नव्या संसद भवनात पायी प्रवास या सगळ्या खासदारांनी एकत्रित केला आणि नव्या संसद भवनामध्ये सगळ्यांचा एकत्र प्रवेशही झाला। राज्यसभा लोकसभा की हे तीन दृश्य आपण बघतोय। जुन्या संसद भवनात फोटो सेशन करण्यात आलेलं होतं सर्व खासदारांसोबत आणि त्यानंतर नव्या संसद भवनात पायी प्रवास।